बदलापूर येथील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला एक ट्रेकर साठ फूट खोल दरीत पडल्याची घटना दिनांक चार मे रोजी घडली मात्र फक्त दैव बलवत्तर म्हणून हा ट्रेकर बालबाल बाल बचावला पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ पोलीस हवलदार ओंबाे बदलापूर रेस्क्यू टीमचे नागेश साखरे व इतर तीन सदस्य यांनी शर्तीचे प्रयत्न करून ट्रेकर विराज संजय मस्के वर्षवीस राहणार तुळाशेत पाडी भांडू याचे प्राण वाचवले आहेत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एक तरुण चंदेरी किल्ल्यावरून पनवेलच्या बाजूला खोल दरीत पडल्याची खबर मिळाली या घटनेची माहिती निसर्गमित्र संस्थेला देऊन त्यांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात आले पोलीस हवालदार ओंबासे रिटघरचे पोलीस पाटील दीपक पाटील स्थानिक रहिवासी यांनी घटनास्थळी धाव घेत विराज मस्के दोरीच्या साहाय्याने दरीतून वर काढले विराज मस्के व त्याचे सहा मित्र असे सात जण सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास चंदेरी किल्ल्याच्या जवळ पोहोचले डोंगरावर किल्ल्याच्या टोकाकडे जात असताना विराज सर्वांच्या पुढे चालत होता यावेळी त्याचा पाय घसरून त्याचा तोल गेला व किल्ल्यावरून तो साठ फूट खोल दरीत कोसळला दरीत एका दगडाला जाऊन अडकला या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला हातापायाला व कमरेला जबर मार लागला विराजला चालता येत नसल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर झोपवून रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी किल्ल्यावरून पायथ्याशी आणले रात्र असल्याने जखमी विराजला घेऊन किल्ला उतरण्यास अनेक अडचणी येत होत्या अथक प्रयत्नांती सकाळी दहा वाजताच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन विराजला अॅम्ब्युलन्सने बदलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास पाठवण्यात आले ब्युरो रिपोर्ट बदलापूर पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन